नमस्कार, मी प्रतिमा, प्रतिमास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विदर्भातील म्हणजेच नागपूर चंद्रपूर साईडला केली जाणारी भरली ढेमसेची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी खूप छान आहे आणि रेसिपी करताना मी खूप साऱ्या टिप्स पण दिलेल्या आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण करणार आहोत भरलेली ढेमसे. यालाच काही ठिकाणी दिलपसंद किंवा टिंडे म्हणतात. ही घेताना आपल्याला अशी निवडून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता की याच्यावरती बारीक बारीक असे केस आहेत. अशी जर घेतली तर ही ढेमसे आतून छान कोवळी असतात, नाहीतर मग आतमध्ये खूप कडक बिया असतात. आणि ही विदर्भामध्ये खास करून चंद्रपूर आणि नागपूर साईडला खूप छान मिळतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. अगदी लिंबूच्या साईजची सुद्धा मिळतात अशी छोटी छोटी, आणि मुंबईला इकडे पाहिजे तशी मिळत नाही. तर इथे मी छान धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे. आता या ढेमस्यांना जे हा वरचा भाग आहे तो आपण चाकूने काढून घ्यायचा आहे. सगळ्या ढेमशाचा असंच काढून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता आणि हा दुसऱ्या बाजूला जे हे असं काळा भाग आहे तो पण काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपण ढेमशाचे जे दोन्ही साईड आहे ते आपण साफ करून घेतलेले आहे. आता ही जी दुसरी ढेमशाची बाजू आहे असा एखादी टोकदार आपल्याला चमचा घ्यायचा आहे. आणि याच्यातला जो आतमधला गर आहे तो असा आपल्याला हळूहळू असा काढायचा आहे. पूर्ण नाही काढायचा आहे. पूर्ण काढला तर ते ढेमसे जे आहे ते आतून पोकळ होतील आणि तो गर पण त्याच्यामध्ये राहणार नाही जास्त. तुम्ही इथे बघू शकता की बघा, मी जास्त कोरून नाही घेतलेलं आहे याला. आतमध्ये पण त्याचा गर आहे आणि आपण यामध्ये सहजपणे मसाला पण भरू शकतो. अशीच आपल्याला सगळी ढेमसी काढून घ्यायची आहे. परत मी एक काढून दाखवते तुम्हाला. ढेमसे आतून छान कोवळेच आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपण ढेमसे जे आहे आतला भाग त्याच्यातला काढून घेतलेला आहे आणि खूप पण त्याच्यातला जो गर आहे तो पण काढून घेतलेला नाहीये. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि मसाल्याची तयारी करूया. इथे मी बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे. एक छोटासा तुकडा खोबऱ्याचा भाजून घेतलेला आहे आणि एक छोटासा कांदा तेलावरती भाजून घेतलेला आहे. आता याच्यातलं जे खोबरं आहे भाजलेलं आणि कांदा आहे हे आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे आलं लसूण नसेल तर मग तुम्ही यामध्येच आलं लसूण पण घालू शकता. माझ्याकडे आलं लसूण तयार असल्यामुळे मी इथे फक्त कांदा आणि खोबरंच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे आपण कांदा खोबरं जे आहे ते पण मिक्सरमधून बारीक काढून घेतलेले आहे. मी वाटताना थोडंसं पाणी घातलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता की छान आपण बारीक काढून घेतलेलं आहे. इथे मी छान कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण घालूया एक पळी तेल. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला हा कांदा. एक ते दोन मिनिट आपण याला परतून घेऊ तेलामध्ये. आणि कांदा आपल्याला हलकासाच परतून घ्यायचा आहे. ते छान आपण एक ते दोन मिनिट कांदा परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण. हे जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण काढलं होतं ते पण घालून देऊ आणि हे थोडंसं परतून घेऊ. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. आता हे आपलं आलं लसूण आणि कांदा खोबरं छान परतून झालेलं आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला धने जिरे पावडर अर्धा चमचा, चवीपुरतं तिखट, हळद आणि मीठ भाजीला लागणार आहे. आता हे सगळे मसाले जे आहे आपण घातलेले ते छान मिक्स करून घेऊ. हे छान परतून झालं की आपण जे गर काढलेला होता ढेमशामधला तो सगळा घालायचा आहे याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचा आहे. शेवटी आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा खसखस. खसखस घालणं महत्वाचं आहे
कारण खसखसच्या आणि दिसायला पण भाजी खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते। आणि हे आता सगळं मिक्स करून झालं की आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो मसाला आहे तो पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचा आहे। आता हे जे सारण आहे गार होण्यासाठी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आता हा आपलं जे सारण आहे मसाला जो आहे तो पूर्णपणे गार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये ढेमशांमध्ये जे आहे मसाला तो भरायला घेऊ। तुम्ही चमच्याने भरू शकता किंवा मग हाताने पण भरू शकता। असा पूर्ण भरून घ्यायचा आहे जेवढा त्याच्यामध्ये बसेल मसाला तेवढा। थोडस बोटाने मला मसाला दाबून घ्यायचं म्हणजे मग आपण भाजीमध्ये जेव्हा हे सोडू तर मग तो मसाला बाहेर नाही निघत। अशा प्रकारे आपल्याला ही सगळी ढिंगसे भरून घ्यायचे। बघा इथे आता आपण ढिंगसे जे आहे ते पूर्ण भरून घेतलेले आहे आणि एवढा मसाला पण आपला शिल्लक राहिलेला आहे। इथे तीच कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण भाजीला लागणारं तेल घालूया। दोन पळी तेल घालते आहे मी कारण आपण मसाला बनवताना पण त्यामध्ये तेल घातलेलं होतं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक तेजपान आणि थोडीशी फोडणीसाठी मोहरी। मोहरी छान तटतटली की आपण घालूया त्यामध्ये थोडस फोडणीला हिंग। आणि आता यामध्ये आपल्याला ही जी ढेमसे आहे भरलेले ते एक एक करून सोडायची आहे। ढेमसे घालून झाली की त्यामध्ये आपल्याला हे जे उरलेला मसाला आहे तयार केलेला तो पूर्ण घालून द्यायचा आहे आपल्याला। आणि आता हे छान आपण मिक्स करून घेऊ। हे छान मसाल्यामध्ये मिक्स करून झालं की आता आपल्याला त्याच्यावरती झाकण झाकायचं आहे। वरती पाणी घालूया म्हणजे जे मसाला आहे तो जळणार नाही आणि वाफेनी पण ढेमसे शिजणार। आपल्याला हे 2 ते 3 मिनिट आपल्याला असंच मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे। आता इथे आपले 2 ते 3 मिनिट झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया। हे छान मिक्स करून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता की छान तेलामध्ये हे जे ढेमसे आहेत ते होत आहे आणि यामध्ये आता जे मिक्सरमधून वगैरे काढलेलं पाणी होतं वाटण्याचं ते मी घालते आहे। ते सगळं पाणी घालून द्यायचं आहे आपल्याला। याच्यावरती परत मी हे जे झाकणीवरचं पाणी होतं ते पण गरम पाणी घालून देते। आणि आता आपण झाकण झाकू आणि झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि याला आता ढेमसे पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे। एक दोन वेळा आपण मध्ये मध्ये उघडून बघूया याला। आता आपण बघूया की भाजी शिजली आहे की नाही। तर हे बघा ढेमसे पण आपले शिजलेली आहे। असं जरी चमच्याने दाबली तरी ते पण दाबल्या जातात। मी एक दोन वेळा मध्ये उघडून बघितलं होतं आणि आपण जेवढं पाणी घातलं होतं त्याच्यावरच मी पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे काळा मसाला। याची ग्रेव्ही एवढीच ठेवायची आहे। जर तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर मग याच्यापेक्षा पातळ पण तुम्ही रसा करू शकता पण याला एवढीच असते। आणि आता याच्यामध्ये घालूया आपण हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर। मिक्स करून घेऊ, गॅस बंद करू आणि सर्विंग बाउल मध्ये टाकू। तुम्ही इथे बघू शकताय की भाजीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे। अशा प्रकारे आज आपण चमचमीत आणि चवीला एकदम भारी असणारी भरलेली ढेमसे किंवा दिल पसंद किंवा टेंड्यांची रेसिपी बघितलेली आहे। तुम्ही जर कधी या पद्धतीने केलेली नसेल तर नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।